लोक कसे आहात। आज जे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते 2500 वर्षापूर्वीचे गोष्ट आहे, बुद्धकालीन वेळेचं आहे। बुद्ध त्यावेळेस जेतवनात राहायचे आणि हे जे गोष्ट आहे तुम्हाला धम्मपदामध्ये मिळेल त्रिपिटकचं। तर झाली एक नवीन भिक्खू संघामध्ये आले आणि त्यांच्याकडे एक असं गोष्ट होतं की ते जे काय चालत असताना पण जे काय गोष्ट होती त्याच्यात पण ते दगड मारून अचूक त्यांचं त्या वस्तूवर त्यांचा नेम लागायचं। तर एकदा ते संघात आल्यामुळे ते दुसऱ्या भिक्खूंबरोबर अच्छिरावती नदीच्या किनारे बसले होते। तिकडे दोन हंस जात होते आणि त्या पाण्यात, आणि त्यांना बघून या भिक्खूंना मिश्किलीने त्याने सांगितलं की मी यांना दगड छान अगदी नेम सकट मारू शकतो। आणि ते हंस त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी हंसाच्या डोळ्याला ते दगड टाकलं। ते हंसाच्या एका डोळ्यातनं डावीकडनं उजवीकडे ते दगड फिरलं आणि दोन्ही डोळे अगदी जखमी झालं आणि तो हंस पण जखमी झाल्यावर तिकडेच मरून पडला। जेव्हा बुद्धांना हे गोष्ट कळलं तर त्यांनी सगळ्या भिक्खूंना आणि या भिक्खूंना पण बोलवलं आणि त्यांना बोलले की आपलं जे भिक्खू असतो आपण लोकांच्या प्रती, सगळे जीवजंतूच्या प्रती, सगळे जे कोण आहेत सगळ्या प्राणींसाठी आपल्याला मैत्री करायला पाहिजे। आपल्याला या संसारातनं मुक्ती हे करण्यासाठी ध्यान केलं पाहिजे। तर तुम्ही असं कम्म कसं काय केलं आणि भिक्खूंना काय काय त्यांच्या आतमध्ये त्यांच्याकडे काय काय हुनर असला पाहिजे याच्यासाठी पालीमध्ये हे वाक्य सांगितलं। हत समायतो पद समायातो अजहत्तरतो समाहितो एको संतिष्ठतो तमाहू भिक्खू। म्हणजेच ज्यांना त्यांच्या पायावर संयम आहे, वशमध्ये आहे, ज्यांचं हातावर संयम आहे, वशमध्ये आहे आणि पूर्ण संयम आपल्यावरती आहे, जो ध्यान करायला त्याला खूप बरं वाटतं, जो शांत आहे, एकटा राहतो आणि संतुष्टित राहतो, त्यालाच आपण भिक्खू हे सांगू शकतो। तर मित्रो, जेव्हा आपण हे सगळं गोष्ट ऐकतो, पालीचे वाक्य बुद्धांचं ऐकतो, तेव्हा आपल्याला कळून चुकतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या हातावर आपलं आहे का संयम, आपल्या पायावर आहे का, आपले जे बोलतो आपण त्याच्यावरती आपला संयम आहे का, आपल्या मनावर आपला संयम आहे का, हे आपल्यालाच आपलं केलं पाहिजे निरीक्षण। आणि शांत आणि संतुष्ट आहोत का हे सगळं आपण विचार करणं आपल्याला प्रेरित करतं हे गोष्ट आणि हे पालीचे वाक्य। तुमचं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण।